नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉट इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, कसबा विधानसभा मतदारसंघ याची पोटनिवडणूक सध्या सुरू आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराला सुरुवात आज ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणावरनं झालेली आहे. या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी होणार आहोत. भाजपचं सरकार आहे राज्यात, बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे. कसब्याचे प्रश्न समस्या ज्या आजपर्यंत सोडवत आणल्या त्याला पुन्हा सोडवण्याचा वेग वाढवायचा असेल तर त्याचा एकच उपाय आहे. बघून असं म्हणतील की आम्ही पराभूत होतो दोन्ही ठिकाणी. आपण अपेक्षा अशी त्यांच्याकडून करू नये, ते खरं बोलतील अशी अपेक्षा कसं करणार. काही पत्रकार परिषद हे राष्ट्रहितासाठी, महाराष्ट्र हितासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या विकासासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी झाली का? त्यांच्या सर्व पत्रकार परिषदेचं विश्लेषण करा. त्यामध्ये फक्त एकच मुद्दा आहे, बाबा पकोडा. बॉम्बे टू गोवा पिक्चर मध्ये होता ना, माझा पक्ष, माझी शिवसेना, माझी निवडणूक, हेच आहे. कधी राज्याच्या प्रश्नाच्या संदर्भात भूमिका मांडली का? की 2 वर्ष मी मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्याच्या शेतकऱ्यांसाठी मी निर्णय केले, या सरकारने हे निर्णय बदलवले. एक तरी विषय आठवा, जर आठवा ताण द्या बुद्धीला. साऱ्या पत्रकार परिषदा एकच भावनेच्या आधारावर मुंबई तोडणार आहे. भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. अरे कोणाचा बाप तरी मुंबई तोडू शकतो का? महाराष्ट्राचा अवमान करता तुम्ही, मुंबईच्या जनतेचा अवमान करता. मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, मुंबईची जनता एवढी हे मागे पडणारी जनता आहे. अरे मुंबईची जनता पराक्रमी आहे. ज्या मुंबईच्या जनतेनी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं त्याला इतकं कमजोर समजता तुम्ही? नेहमी सांगता मुंबई तोडणार. कोणाची ताकद आहे मुंबई तोडण्याची? हे तुम्ही असा भ्रम निर्माण करता. आपल्यामध्ये असणारा पराक्रम, पुरुषार्थ याला कमी लेखता आणि तरी तुम्हाला मतदान करायचं? तुम्ही पुरुषार्थ आणि पराक्रमाला कमी लेखण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. कोणीही या महाराष्ट्रामध्ये मुंबईला वेगळं करू शकत नाही. पण तुम्ही नावच धीरज आहे, धीरजच आहे. त्याच्या वडिलांनी नावच ठेवताना सांगितलं की कितीही काहीही समस्या निर्माण केला तरी हा जो राष्ट्रधर्म तू हाती घेतला आहे त्याच्यावर नाराज नाही राहायचं. मग तुम्ही म्हणता धीरज घाटे नाराज आहे. माझ्यासोबत मगापासून तो मग प्लॅन सांगतो की निवडणूक जिंकायची कशी आहे काय आहे. तुम्ही असा गैरसमज जे आहे ना, तुमच्याच पक्षातून अशी बातम्या पेरल्या नाही. आमच्या पक्षातून काही बातम्या पेरल्या जात नाही. आमच्या पक्षाच्या नावाने मायावी जे नेते महाविकास आघाडीचे आहे ते धीरे धीरे अशा बातम्या पेरण्याचं, त्यांचं जे षडयंत्र आहे सेटिंग फिटिंगचं, ते राजकारण ते करतात. आता 14 फरवरी पर्यंत सरकार पडेल अशी तारीख त्यांनी दिली आहे, 14 फरवरी 2023 पर्यंत. आम्ही वाट पाहतोय आणि 14 फरवरीला सरकार पडलं नाही तर राज्यात गे
खोटा अफवा पसरवणारा पक्ष म्हणून त्यांना मानांकन दिलं पाहिजे.